नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी स्कॉलरशिपचा बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा घटक क्रमांक चार ज्याचं नाव आहे तर्कसंगती व अनुमान हे घेत आहोत यातील सध्या चार पॉईंट चार याची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत तर या व्हिडिओ क्रमांक सदतीसमध्ये आपण आकृत्यांची संख्या मोजणे हा घटक पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ क्रमांक सदतीसमध्ये एकूण जे प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न तर हे पंचवीस प्रश्न म्हणजेच व्हिडिओ सदतीस पाहण्यापूर्वी व्हिडिओ सदतीस अडतीस एकोणचाळीस असे तीन व्हिडिओ येतील या स्वाध्याय चार पॉईंट चारवर परंतु हा जो स्वाध्याय चार पॉईंट चार आहे हा स्वाध्याय तुम्ही पाहण्यापूर्वी व्हिडिओ क्रमांक पस्तीस छ चौतीस पस्तीस छत्तीस व्हिडिओ क्रमांक चौतीस पस्तीस आणि छत्तीस पाहणं अत्यंत आवश्यक आहे कारण त्यामध्ये मी आकृत्या मोजण्यासाठी जे ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स त्याच्यामध्ये मी दिलेले आहेत तर तुम्हाला विनंती आहे की सध्या चार पॉईंट चार व्हिडिओ क्रमांक सदतीस पाहण्याच्या पूर्वी याच्या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत व्हिडिओ क्रमांक चौतीस पस्तीस आणि छत्तीस हे तुम्ही अवश्य पाहावं त्यानंतरच हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला तो लवकर लक्षात येईल तर आज आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊ लगतच्या आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन आहेत एकूण त्रिकोण आणि एकूण चौकोन किती आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर अगोदर याच्यातले आपण त्रिकोण किती आहेत हे आपण अगोदर मोजून काढूया ठीक आहे तर त्रिकोण मोजत असताना एका त्रिकोणापासून बनणारे किती त्रिकोण आहेत दोन त्रिकोणापासून बनणारे किती त्रिकोण आहेत तीन त्रिकोणापासून बनणारे किती त्रिकोण आहेत असं आपण क्रमवारी काढलं तर आपलं उत्तर या ठिकाणी चुकणार नाही तर पहां। एक, पहा एक एकाच त्रिकोणापासून बनणारे त्रिकोण पहा एक हे दोन हे तीन आणि हे चार एक दोन तीन चार हे सिंगल सिंगल त्रिकोण आपल्याला किती मिळालेले आहेत तर चार मिळालेले आहेत आता दोन त्रिकोणापासून एक त्रिकोण बनणार पहा म्हणजे दोन दोन त्रिकोण आहे तर दोन आकृत्यापासून पहा हे एक आकृती आणि हे एक आकृती या दोनपासून बनणारा हा एक मोठा त्रिकोण याच पद्धतीनं या कोपऱ्यावरचा ह्या दोन आकृत्यापासून बनणारा एक त्रिकोण म्हणजे हा हा एक आणि या कोपऱ्याचा एक इकडं एक इकडे एक हे दोन आकृत्यापासून बनणारे जे त्रिकोण आहेत हे आपल्याला इथं दोन सापडलेले आहेत पुन्हा पहा तीन आकृत्यापासून बनणारा त्रिकोण हा पहा एक शिरोबिंदू हा एक शिरोबिंदू हा एक शिरोबिंदू तर हे असा जो त्रिकोण आहे एक दोन तीन आकृत्यापासून बनलेला हा एक त्रिकोण मग जसा पाया खाली आहे तसाच पायावर जर आपण धरला तर एक दोन तीन शिरोमबिंदूपासून बनणारा एक दोन तीन भागापासून बनणारा हा एक त्रिकोण समजलं का पा एक दोन तीन आकृत्याचा हा एक त्रिकोण आणि एक दोन तीन आकृत्याचा हा एक त्रिकोण म्हणजे तीन भागापासून बनणारे दोन त्रिकोण आपल्याला सापडलेले आहेत तर एकूण किती झाले मग हे चार दोन सहा दोन आठ एकूण त्रिकोण आहेत आठ आपल्याला अनुक्रमे त्रिकोण व चौकोन असे विचारलेलं आहे म्हणजे पहिला आकडा हा त्रिकोणाचा असला पाहिजे दुसरा आकडा हा चौकोनाचा असला पाहिजे आपले एक्झॅक्ट आठ त्रिकोण निघालेले आहे इथं सोळा त्रि म्हणजे पहिला आकडा सोळा आहे म्हणजे आपले त्रिकोण सोळा नाही इथं पहिला आकडा पंधरा आहे म्हणजे आपले त्रिकोण पंधरा नाही इथं पहिला आकडा आठ आहे त्रिकोण आपले आठ त्रिकोण निघले इथं पहिला आकडा सहा आहे इथं म्हणजे आपले त्रिकोण सहा नाही तर आपले त्रिकोण आठ आहेत तर पर्याय एक दोन चार आपण चुकीचे ठरवले म्हणजे आपलं खरं म्हणजे आता हे चौकोन मोजायची देखील या गणितामध्ये आवश्यकता नाही तर आपलं उत्तर सरळ सरळ काय येईल पर्याय क्रमांक तीन तरी तुमच्या अभ्यासासाठी म्हणून आपण या ठिकाणी चौकोन देखील या ठिकाणी मोजून दाखवू तर चौकोन हे सोळा येतात का नाही याचा पडताळा आपण लगेच या ठिकाणी पाहणार आहोत तर तुम्हाला ट्रिक मी लिहून देत असताना हे एक ट्रिक लिहून दिली आहे पहा आता इथं हे एक दोन म्हणजे हा मोठा चौकोन आणि याची एक दोन तीन जसे भाग पाडले तर तुम्हाला क्रमांक एक दोन तीन असा क्रमांक द्यायला सांगितलं होतं आणि तीन आणि एक सहा याच्यामध्ये सहा चौकोन आहेत याच्यामध्ये चौकोन किती आहेत या आकृतीमध्ये चौकोन सहा हा नियम मी तुम्हाला ट्रिक्समध्ये लिहून दिलेला आहे तर या ठिकाणी नियमाप्रमाणे नियमाप्रमाणे किती चौकोन झाले सहा आपण आता काय मोजत आहोत चौकोन मोजत आहोत तर याच्या या नियमाप्रमाणे हे एक दोन तीन आणि हा मोठा एक हा मोठा एक तीन दोन अन पाच आणि मोठा एक सहा नियमाप्रमाणे सहा चौकोन झालेले आहेत ठीक आहे तर आता आपण सिंगल आकृतीचे चौकोन किती आहेत ते आपण या ठिकाणी मोजाता या नियमामध्ये आलेले चौकोन सोडून तर सिंगल चौकोन या ठिकाणी किती आलेले आहेत पहा हा एक हा एक चौकोन हा सेंटरचा एक चौकोन आणि हा कोपऱ्यातला एक चौकोन म्हणजे या कोपऱ्याचा एक हा सेंटरचा एक आणि या कोपऱ्याचा एक म्हणजे सिंगल सिंगलची किती आलेली त्याचं तीन आलेले आता दोन आकृत्यापासून बनणारे चौकोन किती आहेत ते आपण या ठिकाणी पाहू थोडंसं लक्ष द्या ह्या तिरप्या भागामध्ये थोडंसं लक्ष द्या तर या दोन आकृत्याचा हा एक चौकोन आणि या दोन आकृत्याचा हा एक चौकोन त्याच्यानंतर या दोन आकृत्याचा हा एक चौकोन आणि खालच्या दोन आकृत्याचा हा एक चौकोन म्हणजे दोन आकृत्याचे था। चौकोन किती झाले चार झालेले आहेत ठीक आहे ठीका? आता तीन आकृत्यापासून बनणारा चौकोन या ठिकाणी हा तिरपा चौकोन पहा एक दोन तीन आकृत्यापासून बनणारा हा चौकोन हा एक चौकोन झालेला आहे आता थोडंसं लक्ष दिलं तर आता चार आकृत्यापासून वगैरे बनणारे आता आपण याच्यामध्ये सापडणार नाही किंवा ह्या नियमामध्ये आलेला आहे तर आता पहा हा मोठा चौकोन पहा हे दोन शिरोबिंदू जर लक्षात घेतले तर इकडचा एक शिरोबिंदू आणि इकडचा एक शिरोबिंदू म्हणजे असा हा हे असा हा एक चौकोन म्हणजे एक दोन तीन चार पाच आकृत्याचा पाच आकृत्याचा हा एक चौकोन एक दोन तीन चार पाच पाच आकृत्याचा हा असा एक चौकोन त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच या पाच आकृत्याचा हा एक चौकोन का लक्षात हे छोटीशी रेष ग्रहित धरली तर याच्यापासून बनणारा हा चौकोन आणि ही छोटी रेष ग्रहित धरली तर याच्यापासून बनणारा हा चौकोन म्हणजे पाच आकृत्याचे दोन चौकोन तर आता किती झाले आहेत पा सहा तीन नऊ चार तेरा एक चौदा एक पंधरा सोळा म्हणजे एकूण किती झाली हे सोळा झालेले आहेत लक्षात हे नियमाचे सहा आणि आपण मोजलेले बाकीचे दहा असे सोळा चौकोन याच्यामध्ये निघाले व सोळा चौकोन या ठिकाणी आहे तर हे चौकोन देखील मोजायची आवश्यकता नाही म्हणजे बुद्धिमापन चाचण्याचे प्रश्न असेच सोडवायचे असतात आपले सुरुवातीला त्रिकोण आठ आलेले तर पर्यायामध्ये इथं सोळा पंधरा आणि सहा आल्यामुळे ॲटोमॅटिक एक दोन चार पर्याय इथं कटून जातात आपला पर्याय तीन हा एकच या ठिकाणी शिल्लक राहतो म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर जाऊ आपण प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोनमध्ये विचार आपल्याला लगतच्या आकृती त्रिकोण व चौकोन यांची एकूण संख्या किती पहा मी तुम्हाला जे ट्रिक दिलेली आहे त्या ट्रिकमध्ये बसणारा हा चौकोन आहे मी तुम्हाला ट्रिक अशी दिली होती समजा हा एक चौकोन आहे हे असं जर आपले चौकोनाचे जर असे जर भाग पाडलेले असले या पद्धतीनं तर तुम्हाला मी नियम दिला होता इथं एक दोन तीन चार पाच हे असे आकडे टाकायचे आणि ह्या शेवटचा आकडा न घेता त्याच्या अलीकडचे चारांती सात नऊन एक दहा म्हणजे याच्यामध्ये एकूण दहा या या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहे दहा म्हणजे असे झिक पद्धतीनं जर आपल्याला रचना दिलेली असेल तर त्याला काय करायचे अशी अनुक्रमांक द्यायचे आणि शेवटचा अनुक्रमांक न घेता उरलेले अनुक्रमांक मोजायचे म्हणजे तेवढे चौकोन याच्यामध्ये येतील तोच जर नियम आपण या ठिकाणी पाहा हा एक चौकोन आहे आता हा आयत आकृती न देता हा असा चौकोन दिलेला आहे आणि त्याचे असे झिकझाक भाग पाडलेले तर एक दोन तीन चार मग हा चार हा क्रमांक सोडून टाकायचा आणि उरलेल्याची बिरिक करायची तीन अजून पाच आणि सहा म्हणजे हे या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत सहा आहेत तरी आपण या ठिकाणी प्रत्यक्ष मोजून पाहू तर आपल्याला सुरुवातीला त्रिकोण मोजायला सांगितलेलं आहे तर त्रिकोण मोजू आपण तर त्रिकोण एक दोन तीन चार त्रिकोण आहेत एक है ना है। है है। है? आता डबल आकृतीचा एकही त्रिकोण याच्यामध्ये येणारच नाही त्रिकोण इथं किती आहेत चार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आप आता आपल्याला या ठिकाणी त्रिकोण व चौकोन या दोघांची संख्या आपल्याला सांगितलेली आहे तर त्रिकोण याच्यामध्ये चार आहेत आता आपण मोजायचे आहेत चौकोन चौकोन तर आपण हा नियम काढलेला आहे म्हणजे असा एक चौकोन देऊन त्याचे जर झिक भाग पाडले तर त्याला अनुक्रमांक द्यायचा आहे आणि शेवटचा अनुक्रमांक सोडून टाकून उरलेल्या अनुक्रमांकाची बेरीज केली तर आपल्याला एकूण आकृतीमध्ये चौकोन मिळतात हे आपण नियमाप्रमाणे तीन अजून पाचने एक सहा या आकृतीत आहेत असं आपण सांगितलेलं आहे मी हे व्हिडिओ क्रमांक मागच्या छत्तीस क्रमांकमध्ये ही ट्रिक तुम्हाला सुरुवातीला दिलेली आहे तर ते पाहून घ्या आता आपण मोजून काढू या ठिकाणी आपण जर मोजलं तर सिंगल आकृतीचा एकही चौकोन नाही तर दोन आकृतीची चौकोन पहा या दोघांचा एक या दोघांचा एक आणि या दोघांचा एक हां या दोघांचा मिळून हा चौकोन या दोघांचा मिळून हा एक चौकोन आणि या दोघांचा मिळून हा एक चौकोन हे एक हे दोन आणि हे तीन दोन आकृतीचे तीन चौकोन भेटलेले आहेत आता आपण तीन आकृतीचे चौकोन मोजू पहा एक दोन तीन या तीन आकृतीचा आकृती हा एक चौकोन आणि एक दोन तीन या आकृ या तीन आकृत्यांचा हा एक चौकोन तीन आकृत्याचे दोन चौकोन निघाले आणि एक दोन तीन चार चार आकृतीचा मिळून हा मोठा चौकोन एक तीन दोन पाच आणि एक सहा म्हणजे चार त्रिकोन आणि सहा चौकोन चार अधिक सहा दहा आपल्याला एकूण संख्या विचारलेली आहे एकूण संख्या आहे दहा म्हणजे दुसऱ्याचा पर्याय क्रमांक आहे तीन त्यानंतर जाऊ आपण प्रश्न क्रमांक तीनकडे पहा प्रश्न क्रमांक तीनमध्ये मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे लगतच्या आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन आहेत याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत आणि चौकोन किती आहेत पहा याच्यामध्ये त्रिकोण एक दोन तीन चार चार त्रिकोण आहेत सिंगल सिंगलचे चार त्रिकोण आहेत एक एक आकृतीचे किती त्रिकोण आहेत चार त्रिकोण आहेत आता दोन आकृतीचे त्रिकोण याच्यामध्ये एकही बनणार नाही आता आपण चौकोन पाहू सिंगल आकृतीचं एकही चौकोन नाही याच्यामध्ये आता दोन आकृतीची चौकोन किती आहेत पहा या दोघांचा मिळून एक चौकोन या दोघांचा मिळून दो हा पतंग आकृतीचा हा एक चौकोन या दोघांचा मिळून हा एक चौकोन तर या ठिकाणी तीन म्हणजे दोन दोन आकृत्याचे किती चौकोन निघालेले आहेत तीन चौकोन निघाले हा एक हा दोन आणि हा तीन मग आता त्याच्यानंतर अजून चौकोन कोणता निघतो का पहा तर या ठिकाणी हा जर मोठा बघितला तर हा पंचकोन आहे चौकोन नाही ना तर चार चार आणि तीन म्हणजे चार तीन तर पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये या ठिकाणी चार चार त्रिकोण आणि तीन चौकोन हे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक त्यानंतर जाऊ आपण प्रश्न क्रमांक चारकडे पहा प्रश्न क्रमांक चार, चार अतिशय सोपा आहे मी तुम्हाला जे याच्या अगोदर ट्रिक्स शिकवलेले आहेत आकृती मोजण्याचे ट्रिक्स व्हिडिओ क्रमांक चौतीस पस्तीस छत्तीसमध्ये त्या ट्रिक्सवर आधारित हे उदाहरण आहे पहा हा एक मोठा त्रिकोण दिलेला आहे या मोठ्या त्रिकोणाचे मोठे भाग हा हा पूर्ण एक भाग दोन भाग तीन भाग चार भाग तर अशी जेव्हा आकृती आलेली असेल तर ह्या ए उपभाग पाडलेले आहेत एक दोन तीन उपभाग पाडलेले आहेत तर ह्या तिनेला मिळून एकच त्रिकोण समजा हे एक हे दोन हे तीन आणि हे चार मग त्याच्यानंतर एक सिंगल छोट्या त्रिकोणाचे जे उपभाग पाडलेले आहेत त्याला देखील अनुक्रमांक द्यायचे आहेत तर आता एक इथं दिलेलं आहे पुन्हा डबल द्यायचा नाही मग याला दोन द्या आणि याला तीन द्या या एका त्रिकोणाचे हे तीन उपविभाग आणि या मोठ्या त्रिकोणा त्रिकोणाचे हा हा एक मिळून एक दोन तीन चार उपविभाग आता ह्या सगळ्या आकड्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला एकूण त्रिकोण या आकृतीतले मिळणार आहे पहा एक दोन तीन तीन सहा दोन आठ तीन अकरा चार सोळा याच्यामध्ये एकूण किती आहेत हे एक दोन तीन 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 सहा सहा दोन आठ आट, आठ तीन अकरा अकरा चार पंधरा एकूण त्रिकोण किती आहेत पंधरा तर ते पंधरा आहे, आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे आपण जे ट्रिक्स शिकलेली आहे त्रिकोण मोजण्याची ट्रिक्स तुम्ही व्हिडिओ पाहिलेले नसतं व्हिडिओ क्रमांक चौतीस पस्तीस छत्तीस हे पाहायचं आहे त्याच्यानंतर कोण मोजण्याची ट्रिक्स देखील मी दिलेली आहे अशा प म्हणजे एक कोण देऊन त्याचे जर उपविभाग पाडलेले असले तर त्याला अनुक्रमांक द्या एक दोन तीन चार पाच आणि मग यांची बेरीज करा एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा तर या आकृतीमध्ये एकूण किती कोण आहेत पंधरा कोण आहेत पर्याय क्रमांक चार हे मी ट्रिक शिकवलेले आहे ते तुम्ही व्हि मागच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहामध्ये काय विचारलं पहा पुढील आकृतीत एकूण चौकोनांची संख्या किती आहे एकूण चौकोनांची संख्या किती आहे तर या ठिकाणी सिंगल सिंगल आकृतीचा एकही चौकोन आहे तर दोन आकृतीची या ठिकाणी चौकोन किती आहे ते पाहू पहा या दोन आकृतीचा हा एक चौकोन बरोबर या दोन आकृतीचा हा एक चौकोन पुन्हा जरा म्हणजे आपण असे मोजले हां या या दोघाचा एक चौकोन आणि मग या दोघाचा एक चौकोन मग आपण असे मोजू तर या दोघांचा एक चौकोन तर आपण अगोदरच मोजलेला आहे हां आता हा खालच्या दोघांचा एक चौकोन म्हणजे किती झाले हा एक हा दोन आणि इकडचा हा तीन म्हणजे दोन दोन आकृत्याचे तीन चौकोन झालेले आहे आता आपल्याला या ठिकाणी तीन आकृत्याचे किती चौकोन मिळतात ते या ठिकाणी पाहू पहा एक दोन तीन या तीन आकृत्याचा हा मोठा चौकोन बरोबर मग या एक दोन तीन आकृत्याचा हा मोठा चौकोन म्हणजे असा एक तिरपा असा एक तिरपा त्याच्यानंतर एक दोन तीन आकृत्याचा हा आडवा एक चौकोन म्हणजे तिरपे हे एक हे दोन आणि आडवा हा एक तीन या पद्धतीने तीन आकृत्याचे तीन चौकोन तीन अंतिम की झाले सहा चौकोन सहा चौकोन पर्याय क्रमांक एकमध्ये आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आकृत्यांची संख्या मोजणे हा भाग पाहिलेला आहे याच्यातील सहा प्रश्न पाहिले याच्या पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू तर आवाज आपण या ठिकाणी थांबू नमस्कार मात्र तुम्ही याचे ट्रिक्सचे व्हिडिओ व्हिडिओ क्रमांक चौतीस पस्तीस छत्तीस तीन व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आपल्याला व्हिडिओ क्रमांक सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस हे पुढचे व्हिडिओ समजणार आहेत तर आज आपण या ठिकाणी थांबू नमस्कार